नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी गणेश वानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महिला आणि बाल विकास विभागामार्फत जी भरती आलेली मित्रांनो, जवळपास 236 जागा आपल्याला इथे पाहायला मिळतात, तर त्याच्यामध्ये 9 पद आहेत। तर या 9 पदांसाठी जी असलेली पात्रता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील कळणार आहे की तुम्ही कोण कोणत्या पदांसाठी जे आहे तर ते अर्ज करू शकतात, किती पदांसाठी तुम्ही पात्र आहात। ओके, चला तर आपण बघूया। बघा, ही संपूर्ण 9 पद आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित याच्या किती जागा आहेत मित्रांनो, 2 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात, याच्या 2 जागा। पुढे परिवीक्षक अधिकारी ग्रुप सी याच्या किती 72 जागा आहेत, याच्या खूप चांगल्या जागा आहेत, म्हणजे याला मी लगेच बाहेर बाजूला काढतो, आयएमपी करतो काहीतरी। लघु लेखक उच्च श्रेणी ग्रुप सी 1 जागा, लघु लेखक निम्न श्रेणी 2 जागा, काही प्रॉब्लेम नाही। वरिष्ठ लिपिक हे छान आहे, कारण की 56 जागा पाहायला मिळतात। संरक्षण अधिकारी कनिष्ठ 57 जागा, हे पण महत्वाचं आहे, याला आपण आयएमपी करू। वरिष्ठ काळजी वाहक 4 जागा, कनिष्ठ काळजी वाहक याच्यात देखील चांगल्या जागा आहेत, 36 जागा आहेत। तरी 4 पद मला दिसत आहेत की ज्याच्यात ठीकठाक जागा आहेत, तरी पण आपण या संपूर्ण 9 पदांच्या पात्रता एक एक करून संपूर्ण जाणून घेऊया। बघा, पहिले जी पात्रता आहे ती आहे संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित पद। बघा, याच्यामध्ये काय म्हटलंय, समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे काय, मास्टर डिग्री। मित्रांनो, मास्टर डिग्री पाहिजे तुमची कशामध्ये, समाज कार्यामध्ये। तसेच किमान 3 वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे, एक्सपिरियन्स म्हटलेलं, 3 वर्षाचा खूपच कमी लोक असतील की ज्यांच्याकडे ही डिग्री त्याच्यासोबत एक्सपिरियन्स हे असतील। आणि जर तुम्ही सरसेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने काय केलं मित्रांनो, एक सरसेवा भरती बॅच लॉन्च केलेली, जी TCS IBPS या दोघांना तुम्हाला कामात येणार आहे। खूप साऱ्या आता सरसेवा चालूच आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं व्यवस्थित पद्धतीने तयारी करायची असेल, प्रिपेअर्ड होऊन जायचं असेल, तर ही बॅच तुम्ही नक्कीच परचेस केली पाहिजे। याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप डाऊनलोड करा, तिथून ही बॅच परचेस करू शकतात। तसंच बॅचेस विषयी काही माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो, हे नंबर्स आहेत, या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देऊन टाकतात। पुढचं आहे परिवीक्षक अधिकारी, हे महत्वाचं मित्रांनो, याच्या जागा पण जास्त आहेत। आणि याच्यासाठी अट काय मित्रांनो, कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं अप्लाय करू शकतो, म्हणजे ही खूप चांगली अशी बाब आहे इथं। पुढचं आहे मित्रांनो, लघु लेखक उच्च श्रेणी गट क, आता याचं काय मित्रांनो, 10वी पास पाहिजे। पुढे लघु लेखनाचा किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंक लेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट हे तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो। कळालं का काय म्हणजे, 120 W वर्ड पर मिनिटचं टंक लेखनाचं सर्टिफिकेट पाहिजे याच्यामध्ये, याच्यासोबत और मराठीचं, लक्षात घ्या, मराठीचं 30 आणि इंग्लिशचं 40 सर्टिफिकेट तुमच्याजवळ असलं पाहिजे, या दोघांपैकी एक पाहिजे, आणि हे तर एक तुमचं फिक्स जे आहे तर ते असलंच पाहिजे। पुढचं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गटक, हे पण खूप चांगलं पद आहे मित्रांनो, कारण की याच्या जागा पण जास्त आहेत। आणि याच्यासाठी अट काय मित्रांनो, कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं अप्लाय करू शकतो, म्हणून हे एक महत्वाचं पद होऊन जातं पुढचं आपलं। पुढे आहे संरक्षण अधिकारी, याच्यामध्ये पण खूप साऱ्या शाखेचे करू शकतात, पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल वाले करू शकतात का नाही, तो एक मोठा प्रश्नचिन्ह आहे इथं। बघा, कला विज्ञान वाणिज्य विधी समाज कार्य गृहविज्ञान आणि पोषण आहार यांच्यापैकी तुमच्याजवळ कोणतीही पदवी जी आहे तर ती असली पाहिजे मित्रांनो, असं यांचं मत आहे। तसेच आम्ही काही उमेदवारांना प्राधान्य देऊ, कोणाला प्राधान्य देऊ, ज्यांची विधी समाज कार्य मानसशास्त्र आणि समाज कल्याण यापैकी कोणतेही याच्यात पदव्युत्तर पदवी असेल, मास्टर डिग्री असेल ना, त्याला आम्ही प्राधान्य देऊ, असं त्यांचं मत आहे। पुढचं लघु लेखक निम्न श्रेणी, याच्यामध्ये काय सेम आहे मित्रांनो, 10वी पास पाहिजे तो, 100 वर्ड पर मिनिटचं अंक लेखनाचं सर्टिफिकेट पाहिजे, याच्या सोबतच काय म्हटलेले, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 या दोघांपैकी एक सर्टिफिकेट पाहिजे, आणि हे एक सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। पुढे आहे वरिष्ठ काळजी वाहक गट ड, हे 10वी पासच्या बेसवर पद आहे मित्रांनो, याला फक्त 10वी लागते, आणि याच्यामध्ये फिजिकल क्रायटेरिया आहे, जसं की उंचीचा क्रायटेरिया 163 सेंटीमीटर पाहिजे, आणि चेस्ट तुमची 79 पाहिजे न फुगवता, हे फार महत्वाचं आहे। या फिजिकल क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल, 10वी पास असाल, तर तुम्ही नक्कीच या पदाला अप्लाय करू शकता। पुढचं सेम पद आहे मित्रांनो, पण हे कनिष्ठ काळजी वाहक आहे, ते वरिष्ठ काळजी वाहक होतं, हे कनिष्ठ काळजी वाहक आहे। सॅलरीचा पण इथं फरक पडतो, याची सॅलरी S1 आहे, त्याची सॅलरी S3 होती मित्रांनो, थोडी जास्त होती त्याची। सेम 10वी पाहिजे आणि बाकीच्या क्रायटेरिया पण तुम्हाला सेम बघायला मिळेल। पुढचं शेवटचं पद आहे मित्रांनो, स्वयंपाकी गट ड 10वी पासचं पद आहे, याच्यामध्ये पण तुमच्याजवळ 10वी पास पाहिजे, आणि उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सदृढ असला पाहिजे, आणि याच्यासाठी स्किल टेस्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या।
स्किल टेस्ट खूप कमी पदांसाठी, जसं की लघु लेखक साठी मित्रांनो, उच्च श्रेणी निम्न श्रेणी दोघांसाठी स्किल टेस्ट ही होणार आहे. बाकी वरिष्ठ लिपिक ज्याच्यासाठी टायपिंगची कोणती जट नाही मित्रांनो, टायपिंगची कोणती जट नाही ना टायपिंगची कोणती, त्यांच्याकडे स्किल टेस्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो संपूर्ण 9 पदांसाठी जी जी पात्रता होती तर ती एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेली, आणि याच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल की तुम्ही कोणकोणत्या पदांना अप्लाय करू शकतात. जर पदवीधर असाल तर तुम्ही परिवीक्षक अधिकारी आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदांना 100% तुम्ही अप्लाय केलंच पाहिजे, हे एक महत्वाचं आहे मित्रांनो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर त्याला तुम्ही फॉलो करून ठेवा मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा, तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. आणि जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, तुम्हाला तुमच्या तयारी आणखी व्यवस्थित पद्धतीने करायची असेल तर याच्यासाठीच आहे आपली सरळ सेवा भरती बॅच. तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. तसेच हे दिलेले नंबर्स आहेत, या नंबरवरून तुम्ही बॅचेस विषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद.